डॉक्टर आंबेडकर विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी. स्थानिक डॉक्टर आंबेडकर विद्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री व्ही टी भारसाकडे तर पर्यवेक्षक पी पी भागवत, डी व्ही इंगडे, के आर पवार, एस ए वाघ, एस के पाचपांडे, के ओ इंगडे, सौ बाळ मॅडम व विश्व मंदिर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष पी एस खिरोडकर इत्यादी मान्यवर मंचकावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही टी भारसाकडे सर्व मान्यवरांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर एन व्ही भागवत सरांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी व्ही इंगडे सरांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. त्यात इयत्ता 6वी ते 9वीच्या 39 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. राष्ट्रीय तंबाखू मुक्त कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस आणि प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. या तंबाखू मुक्त वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक अंजली ठाकूर, द्वितीय क्रमांक निशा डाबेराव, तृतीय क्रमांक वैष्णवी म्हसाळ आणि तेजस्विनी तळोकार हिने पटकाविला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही टी भारसाकडे सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून आजच्या काळात विद्यार्थी घडवण्यात शिक्षकांची भूमिका कशी असावयास हवी याचे डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनातील काही प्रसंगांचे उदाहरण देऊन विवेचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम बी पवार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन एस पी तिजारे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन व्ही भागवत, व्ही यू सोळंके, व्ही एन गायगोळ, एन व्ही वानखडे, डी पी कोकाटे, व्ही के काडपांडे, एस आर निकस, बी आर गाठे, आर आर वेरळ, सौ आमले मॅडम, सौ सातव मॅडम, जी के वाघ, साबडे सर, डी एस शिरसोले, शिपाई अरुणभाऊ चव्हाण, हिरालाल राजपूत यांनी परिश्रम घेतले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिणार, ते जो माणूस पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशी भीमगर्जना करून शिक्षणाची महती सांगणारे विश्ववंदनीय महामानव ज्ञानी पंडित युगपुरुष तसेच युगप्रवर्तक दीनदलितांचे कैवारी कोटी कोटी कुळांचे उद्धारक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, आज 14 एप्रिल म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. दीनदलितांचे कैवारी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे, गुलाम बनून न जगता स्वाभिमानाने जीवन जगवायला शिकवणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज 14 एप्रिल 2022 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती. साधन आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र. ज्ञानरूपी मार्गाच्या पथक्रमातून कळस गाठून प्रगतीचा त्यासाठी मान आहे अध्यक्षीय मार्गदर्शनाचा. अध्यक्षीय मार्गदर्शन मी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री रघुनाथ सगळ्या सरांना विनंती करेल की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. विद्येची आराधनेवर माता सावित्री आणि या महामानवाच्या जयंती आपण साजरी करत आहोत ते प्रज्ञा ज्योतिपूर्व भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना आणि विचारांना मी शिवाय अभिवादन करतो आणि मंचावर उपस्थित माझे सहकारी मित्र सहकारी बंधू या शाळेचे परिवर्तक श्री राजस्थान महात्मा फुलेंच्या प्रभारी मुख्याध्यापिका संबंधित श्रीमती बालमाराम तसोतच ज्येष्ठ शिक्षक प्रशांत सर, रवींद्र सर, वास सर आणि या संस्कृतीचे आमचे सहकारी मित्र प्रशांत शिरोडकर आणि समोर बसलेले माझ्या बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी महामानवांची जयंती साजरी करणारे अभिवादन सोहळा आयोजित केला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या
भाषणामध्ये बाबासाहेबांचं बालपण हे आपल्याला सांगितलेलं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, मलाही बाबासाहेबांच्याकडे बोलायचं होतं. फक्त मी एकाच पहिले बोलणार आहे, तत्पूर्वी आपण विद्यार्थी आहात म्हणून विद्यार्थ्यांना समजूच्या भाषेमध्ये बाबासाहेब जसे शिकलेत तर बरंच मोठं होतं की बाबासाहेब अस्पृश्य जाती होती.